असेला आपण पाहतात भारतीय जनमत पोट निवडणुकीच्या या काळामध्ये आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की अनेक शासकीय कर्मचारी निम शासकीय कर्मचारी तसेच अनेक अनुदानित संस्थेचे कर्मचारी हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होते त्यांच्यासाठी आमच्या या सूचना म्हणा किंवा एक आवाहन म्हणा की जेव्हा निवडणुका असतात ज्या भागामध्ये निवडणुका असतात तिथली सगळी शासकीय यंत्रणा निवडणुकांच्या काळामध्ये शासकीय यंत्रणा ही शासनाच्या अखत्यारीत राहत नाही हे मंत्री मुख्यमंत्री यांच्या अखत्यारीत राहत नाही तर ती सगळी यंत्रणा ही निवडणूक आयोगाच्या अखत्यारीमध्ये ट्रान्सफर केलेली असते म्हणून आज शासनाचा कोणताही मंत्र्याचा आदेश हा शासकीय कर्मचाऱ्यांवर लागू होऊ शकत नाही ज्या परिसरामध्ये निवडणूक आहेत जिथे जिथे आचारसंहिता लागू आहे त्या आचारसंहिता असलेल्या भागामध्ये शासकीय यंत्रणा ही निवडणूक आयोगाच्या अखत्यारीमध्ये आहे त्यामुळं सत्तेमध्ये असलेले किंवा विरोधात असलेले या दोघांच्याही दबावामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही एखाद्या पक्षाची बाजू घेणे हे त्यांच्या नोकरीवर धोका होऊ शकतो म्हणून आम्ही इथं विनम्रपणे आवाहन करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या माध्यमातून वृत्तपत्र पत्रांमध्ये माध्यमांमध्ये ही अपील आम्हाला करायची आहे की आम्ही कर्मचाऱ्यांच्या कामगारांच्या बाजूला राहणारे लोक आहोत आम्हाला कर्मचाऱ्यांच्या आणि कामगारांसाठी आम्ही लढणारे लोक आहोत आम्हाला कोणाच्या पाटावर पोटावर पाय नाही मारायचा पोटावर लाट नाही मारायची आहे परंतु निवडणुकीच्या काळामध्ये कोणत्या एका पक्षाची बाजू तुम्ही घेत असाल कोणत्या एका उमेदवाराचा प्रचार करत असाल तुम्ही एक पक्षाची बाजू घेऊन दुसऱ्या पक्षासोबत सुडबुद्धीचा व्यवहार करत असाल तर हे नियमाला अनुसरून नाही कायद्याला अनुसरून नाही संविधानाला अनुसरून नाही त्यासाठी आज तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी कोणत्याही निमशासकीय कर्मचाऱ्यांनी अनुदानित संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा कोणत्या एका पक्षाची बाजू घेऊ नये आणि कोणत्या पक्षाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रचार करू नये हे आज आम्ही त्यांना आवाहन करत आहोत आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्त्यांची एक टीम तयार केलेली आहे त्यांच्याकडे आम्ही मोबाईल